नमस्कार मी अद्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आज मी खास गृहिणींसाठी रोजचा झटपट होणारा मेकअप कसा करायचा त्याचसोबत कमी प्रोडक्ट वापरून मिनिमल मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे तर व्हिडिओ आपण सुरू करूयात पण त्याआधी एक गृहिणी म्हणून मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे रोजच्या दैनंदिन जीवनाबद्दलच मी बोलणार आहे फ्रेंड्स आपण एक गृहिणी सकाळी सगळ्यांच्या आधी उठतो अर्धवर झोप टाकून कशेतरी अंगल करतो देवाला नमस्कार केला पदर खोचलं की आपण लगेचच पूर्ण घराची जबाबदारी घ्यायला निघतो म्हणजे सगळी जबाबदारी आपण उचलतो सकाळी आपण सगळ्यांचं करतो सासू सासऱ्यांचं करतो मुलांचं करतो नवऱ्याचं बघतो पूर्ण घराची जबाबदारी आपल्यावर असते हे सर्व करता करता आपण स्वतःला विसरतो आपण स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो आणि त्यानंतर ना वय झालं की आपल्याला कुठेतरी गिल्ट वाटतं की यार आपण सर्वांचं केलं पण आपण स्वतःकडे लक्ष द्यायचंच विसरलो मग आपल्याला असं वाटतं की आता वेळ निघून गेलेली आहे तर मला असं वाटतं असं विचार न करता तुम्ही असा विचार केला पाहिजे आता आपल्याकडे वेळ आहे स्वतःकडे लक्ष द्यायचे स्वतःला नीटनेटका ठेवायची तर मला कुठेतरी असं वाटतं की किंवा कि वेळ निघून गेले याकडे लक्ष न देता आपण वर्तमान मध्ये काय आहोत आपल्याकडे किती वेळ आहे त्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे दिवसातून फक्त आपल्याला पाच मिनटं स्वतःसाठी काढायचे आहेत स्वतःला नीट नेटकं ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देता स्वतःला वेळ देता नीट नेटकं राहता थोडासा मेकअप करता याने ना तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं तुमचा पूर्ण दिवस प्रसन्न राहतो कॉन तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो वाढतो तर पूर्ण दिवस मी सांगत नाही की स्वतःकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे पण दिवसातले पाच मिनटं स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे त्याने आपला खूप आपला दिवस सुंदर जातो प्रसन्न वाटतं आणि आपल्याला कॉन्फिडन्स देखील येतो तर चला मला तुमच्यासोबत हेच शेअर करायचं होतं गृहिणी आहोत आपण पूर्ण घर सांभाळतो त्यामुळे स्वतःकडे लक्ष पण देणं तितकंच गरजेचं आहे तर चला जास्त गप्पा न मारता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा कारण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांचं नाव शॉर्ट आउट करतो तर तुमचं जे नाव आहे ते न मला नक्की स लिहून पाठवा ठीक आहे तर चला लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात फ्रेंड्स लक्षात असू द्या कधीही मेकअप करण्याआधी भले आपण थोडा मेकअप करू दे किंवा हेवी मेकअप करू दे सगळ्यात आधी आपली स्किन केअर खूप महत्त्वाची आहे तर सगळ्यात आधी मी इथे मॉइश्चरायझर वापरणार आहे मॉइच्चरायझरसाठी इथे मी लॅक्मेचं पीच मॉश्चरायझर घेतलं आहे मॉइश्चरायझर आपण छान असं अप्लाय करून घेतलेला आहे मानेला वगैरे मी लावून घेतला आहे ठीक आहे आता आपल्याला सनस्क्रीन अप्लाय करायची आहे पण मी घरातच आहे त्यामुळे मी सनस्क्रीन स्किप करणार आहे जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्ही सनस्क्रीन देखील लावू शकता ठीक आहे आपण आता इथे बेस मेकअप करणार आहोत तर बेस मेकअपसाठी मी इथे पॉन्टचं हे बी बी क्रीम आहे ते वापरणार आहे आणि फ्रेंड्स याच्यामध्ये एस पी एफ थर्टी पी एफ प्लस प्लस आहे त्यामुळे जर तुम्हाला सनस्क्रीन लावायची नसेल किंवा स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता एस पी एफ आहे यामध्ये त्यामुळे जे यू व्ही ए यू व्ही बी हॅम्स जे रेज असतात त्यांच्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन देखील देईल ठीक आहे आणि याच्यामध्ये माझा जे शेड आहे ते आहे नॅचरल ठीक आहे जे बी बी क्रीम आहे ना ते तुम्हाला छानशी कवरेज देईल ठीक आहे आणि तुमचे जे डार्क स्पॉट्स आहेत पिगमेंटेशन आहेत त्याला थोडंसं हटवण्याचं काम करतो आणि बेस मेकअपसाठी जर रोजचा मेकअप आपण करतो ना तो थोडासा हलका पाहिजे आपल्याला त्यामुळे मी इथे पॉन्डशी ही बीबी क्रीम वापरणार आहे बघू शकता मी थोडासाच प्रोडक्ट घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला असं डॉट करून चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे गळ्याला लावायला अजिबात विसरायचं नाही आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता बीबी क्रीम मी अशा प्रकारे डॉट करून अप्लाय केलेला आहे आता आपल्याला हातानेच छान असं ब्लेंड करायचं आहे आणि हे जे प्रोडक्ट आहे ना ते हाताने खूप छान असं ब्लेंड होतं ठीक आहे आणि रोज जर मेकअप करायचं म्हटलं ना तर आपल्या आपण एवढं स्पॉन्ज वगैरे नाही वापरत ठीक आहे हातानेच आपल्याला छान असं ब्लेंड करायचं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी याने मला कवरेज दिली आहे आणि मी माझ्या अर्ध्याच चेहऱ्याला लावलं आहे अर्ध्या चेहऱ्याला मी नाही लावते तुम्हाला मी डिफरन्स दाखवते ठीक आहे तुम्ही बघू शकता आ, मी जी बीबी क्रीम लावलेली ला आहे त्याने खूप छान अशी मला कवरेज मिळाली आहे आणि एकदम हलकी कवरेज आहे त्या मला त्यामुळे आपल्याला हेवी अजिबात वाटणार नाही आणि या साईडला बघू शकता इकडे आणि इकडे दोघांमध्ये डिफरन्स तुम्ही बघू शकता खूप छान अशी या साईडला कवरेज मिळाली आहे आणि जे माझी स्किन आहे पिगमेंटेशन थोडंसं आहे जी अंडर आय एरिया आणि माउथ एरियाचे आहे ते छान अशी कवर झालेली आहे आता मी या साईडचं देखील हाताने छान असं ब्लेंड करून घेते फ्रेंड्स मी माझं बीबी क्रीम छान असा अप्लाय करून घेतलेला आहे आणि तुम्ही कवरेज बघू शकता खूप सुंदर अशी मला हलकी कवरेज मिळाली आहे आणि जे माझं पिग्मेंटेशन आहे ना ते हलकं हलकं हाईट झालेलं आहे एकदम पूर्ण जाणणार नाही कारण बीबी क्रीम तुम्हाला थोडीशीच कवरेज देणार आहे ते फाउंडेशन नाही आहे त्यामुळे लक्षात असू द्या थोडीशी तुमची पिगमेंटेशन जे असेल कुठे कुठे अंडर आय एरियाचे डार्क सर्कल असेल ती थोडीशी दिसेल ठीक आहे आता आपण जो बीबी क्रीम लावलेला आहे त्याला आपल्याला सेट करायचं आहे त्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर यूज करायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोणतीही पावडर असेल मी इथे स्पॉन्डची पावडर यूज करणार आहे माझं पूर्ण फेस सेट करण्यासाठी तुमच्याकडे जर बेबी पावडर असेल हिमालयाची वगैरे ती पण तुम्ही वापरू शकता ठीक आहे आता मी आहे ना काय करेल थोडीशी इथे हातावर घेते ही पावडर आणि असं स्पंज आहे माझ्याकडे त्याने मी लावते तुम्ही हाताने देखील लावू शकता ठीक आहे फक्त ही जी पावडर आहे ना आपल्याला फक्त बेस सेट करायचं आहे जास्त आपल्याला अप्लाय नाही करायची नाहीतर ते वाईट दिसेल पूर्ण चेहरा ठीक आहे तर मी थोडीशी प्रकारे हातावर घेते आणि हलकी हलकी ठीक आहे बीबी क्रीम लावल्याने ना आपला चेहरा थोडासा ग्लॉसी दिसतो थो, ठीक आहे तर तो, तो ग्लॉसीनेस घालवण्यासाठी मी फक्त माझ्या फेसला पावडरच्या हेल्पने सेट करते अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी जो बीबी क्रीम लावलेला ला, आहे त्याला पावडरने छान असा सेट करून घेतलेला आहे आणि आता बघू शकता माझा जो फेस आहे तो असा मॅट दिसतो कारण जेव्हा तुम्ही बीबी क्रीम लावता त्याला सेट नक्की करा कारण जेव्हा बीबी क्रीम लावल्याने ना तुमचा जो चेहरा आहे तो थोडा शायनी दिसतो ग्लॉसी दिसतो तर ते चांगलं नाही दिसणार ना, ठीक आहे आणि थोडंसं ना स्टिकी पण वाटतं तर त्याला सेट करा त्याने खूप छान अशी मॅट फिनिश लुक येतो ठीक आहे आता आपण काजल अप्लाय करणार आहोत तर इथे मी स्वीस ब्युटीचा हा काजल घेतलेला आहे हे बघा इथे स्विस ब्युटीचा हा काजल आहे तर तो छान आपण असा अप्लाय करणार आहोत म्हणजे डोळे जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दाखवायचे असेल तर काजल थोडासा बोल्ट लावा ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवते कसा लावायचा बघू शकता तुम्ही मी काजल या साइडला बोल्ड लावलेला आहे आणि माझे डोळे मोठे दिसतात ओपन अप दिसतात ठीक आहे आणि इकडे बघू शकता थोडेसे त्यांचा जो स्लोप आहे तो खालच्या बाजूला दिसतो आणि थोडेसे लहान दिसतात तर अशा प्रकारे तुम्ही बोल्ट काजल अप्लाय करा आणि जेव्हा तुम्ही बोल्ट खाली काजल अप्लाय करताना त्यासोबत तुम्हाला वर पण काजल अप्लाय करायचा जेव्हा तुम्ही वर काजल अप्लाय करताना त्याने पण अजून तुमचे डोळे अट्रॅक्टिव्ह वाटतात फ्रेंड्स काजल अशी गोष्ट आहे जी प्रत्येक लेडीजकडे असतेच आणि आपण जे इंडियन्स आहोत काजल ते काजलशिवाय राहूच शकत नाही त्यामुळे प्रत्येकाकडे काजल असतं तर काजल रोज लावा त्याने तुमचा जो लुक आहे खूप छान दिसतो अट्रॅक्टिव्ह दिसतो ठीक आहे आता आपण लास्ट प्रोडक्ट इथे यूज करणार आहोत तर त्यासाठी इथे मी मार्चची लिपस्टिक आहे ती यूज करणार आहे मी मला आहे ना पिंक कलरचे लिपस्टिक खूप आवडतात म्हणजे असे थोडेसे डार्क आ, मी रोज पण कुठे जायचं झालं तर मी डार्क लिपस्टिकच प्रिफर करते कारण माझा जो स्किन टोन आहे ना तो थोडासा मिडियम आणि याच्यामध्ये येतो त्यामुळे मला न्यूट कलर जे आहेत ना ते अजिबात चांगले दिसत नाहीत मी खूप माझ्याकडे शेड आहेत न्यूट कलरचे पण मला ते अजिबात चांगले दिसत नाही त्यामुळे अशा प्रकारे मी स्टिप जी असते ना तीच लावते ठीक आहे तर इथे मी मास्कचा हा लिपस्टिक घेतलेला आहे तो लावणार आहे बघू शकता हा जो कलर आहे तो मला मस्त मॅच होतो तर अशा प्रकारे मी ही लिपस्टिप अप्लाय केली आहे ठीक आहे आता ही जी लिपस्टिप आहे ना तिचे खूप अजून पण युजेस आहेत जसं की तुम्ही लिप्सवर अप्लाय केली आता तुम्ही गाला ही गालावर देखील अप्लाय करू शकता मी तुम्हाला दाखवते ॲज अ ब्लश तुम्ही ही गालांवर पण अप्लाय करू शकता ठीक आहे तर थोडंसं मी असं अप्लाय करते आणि थोडंसं फिंगरच्या छान छानसं वरच्या बाजूला ब्लेंड करते ठीक आहे बघू शकता ॲज अ ब्लश म्हणून तुम्ही सुद्धा वापरू शकता आणि दोघांमध्ये डिफरन्स बघू शकता या बाजूचा जो माझा गाळ आहे तो खूप छान आणि नॅचरल सुंदर दिसतो आणि इकडे वाईट दिसतं पूर्ण ठीक आहे तर इकडे पण मी थोडंसं असं अप्लाय करून घेते आणि लक्षात असू द्या तुम्ही जेव्हा पण गाळांवर लिपस्टिक अप्लाय करता ती ग्लॉसी असली पाहिजे मॅट नसली पाहिजे कारण मॅट ही लिपस्टिक ब्लेंड नाही होत तिथेच ड्राय होऊन जाईल आणि ते खूप घाण होईल पूर्ण तुमचा मेकअप ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही गाळांवर पण लावू शकता फ्रेंड्स तुम्ही बघितलं ही जी लिपस्टिक आहे तुम्ही ॲज अ ब्लश म्हणून पण लावू शकता आणि ॲज अ आयशॅडो म्हणून पण लावू शकता पण रोजच्या आयुष्यामध्ये आयशॅडो कोणी करायला जात नाही पण ब्लश ज्या खूप साऱ्या लेडीज मी बघितलेल्या आहेत किंवा इवन मी पण मला ब्लश लावायला खूप आवडतं तर म्हणून मी नॅचरल लुक देण्यासाठी ॲज अ लिपस्टिप ब्लश म्हणून वापरली आहे तुम्ही देखील वापरू शकता आणि डोळ्यांना लावायचं असेल तर तुम्ही डोळ्यांना देखील लावू शकता ठीक आहे मी तुम्हाला माझा फायनल फिनिश लुक दाखवते तर फ्रेंड्स हा आहे आपला फायनल फिनिश लुक आणि तुम्ही बघितलंच मी फक्त तीनच प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि इतका सुंदर असा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही कमीत कमी प्रॉडक्ट वापरून खूप सुंदर असा मिनिमल मेकअप करू शकता आणि जर तुम्ही गृहिणी असाल घरातच असाल तर मला वाटतं आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःकडे लक्ष देता आणि थोडंसं नीटनेटके राहता थोडासा मेकअप करताना त्याने तुमचा पूर्ण दिवस सुंदर जातो तुम्हाला स्वतःला प्रसन्न वाटतं आणि स्वतःमध्ये Thank वेगळाच असा कॉन्फिडन्स येतो त्यामुळे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःला वेळ दिलाच पाहिजे ठीक आहे तर फ्रेंड्स ही होती आपली आजची व्हिडिओ आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि त्याचसोबत जर तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला काय करायचं आहे चॅनेलला चा सबस्क्राईब करायचं आहे त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन मी तुम्हाला स्पेशल थँक्यू म्हणेल तर तुम्हाला पण वाटत असेल की तुमचं मी नाव घ्या तर प्लीज तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की पाठवा ठीक आहे तर फ्रेंड्स आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांची नावं घेऊन त्यांना स्पेशली आपण थँक यू म्हणूयात तर चला तर सगळ्यात पहिले जे नाव आहे ते आहे जयश्री बावचे वर्षा पोहाले काजल खोट पुष्पा घोरपडे अनुष्का गावत बिजली सोनाली तेली नलिनी निकुम रेखा मात्रे आणि मनीषा मोरे फ्रेंड्स थँक्यू सो मच टू सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो आय लव यू सो मच फ्रेंड्स तर फ्रेंड्स ही होती आपली आजची व्हिडिओ आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स आता एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात लॉट्स ऑफ मॅन बाय बाय टेक केअर बाय